रत्नागिरीत रोहन सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त साकारली तबला वादन स्पर्धा. रत्नागिरी शहरातील युवा तबला वादक रोहन सावंत यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ तबला वादन स्पर्धेचं आयोजन गोगटे महाविद्यालयाच्या राभा शेटे सभागृहात करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. रत्नागिरीचे सुप्रसिद्ध तबलावादक रोहन सावंत या युवा कलाकाराचे गतवर्षी अपघाती दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्याच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्याच्या मित्रपरिवाराने तबलावादनाचं आयोजन केलं होतं. याचं उद्घाटन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. झालेल्या या तबलावादन स्पर्धेला फजल कुरेशी, राकेश परिहस्त, सुप्रसिद्ध रिदम अरेंजर नितीन शंकर, विख्यात हार्मोनियम वादक अजय जोगळेकर यांची उपस्थिती लाभली. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेटे सभागृहात ही स्पर्धा साकारली. आपण पाहणार आहोत यातील काही क्षणचित्रे. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा तबल्याच्या स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत आणि ह्या स्पर्धेत उपस्थित माझ्याचे अध्यक्ष आणि माननीय आमदार उदयजी सामंत उपस्थित आहेत, तसंच सर्व मान्यवर परीक्षक उपस्थित सर्व स्पर्धक. खरोखरच रोहनला सुद्धा तबला वाजवताना अनेकदा बघितलेलं, लहानपणापासून बघितलं, माझ्या शेजारीच माझ्यासमोरच वाढलेला होता आणि त्याला लहानपणापासून बघितलेलं आहे. त्यामुळे मला त्यातलं जरी तबल्यातलं जरी काही फारसं कळत नसतं, जी वाजवण्याची पद्धत होती, परिश्रम घेण्याची पद्धत होती, ते खाण्यासारखी आहे. आणि निश्चितच मला अशी आशा आहे, बिनू सावंत असे जे स्पर्धा घेत आहेत, तर रत्नागिरीत सुद्धा असे अनेक रोहन निर्माण होतील अशी आम्हाला आशा आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तबला वादनासाठी अनेकांनी हजेरी लावली. यामध्ये सोलो तबला वादन तसेच लहान आणि मोठ्या गटांसाठी वेगवेगळे वादनाचे प्रकार आयोजित करण्यात आले होते. एक होत करू रत्नागिरीचा सुपुत्राचं अपघाती निधन याचं मनामध्ये एक शैल्य असताना त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या तबला वादनाचा कार्यक्रम रोहनची आठवण देऊन गेला. या वादन स्पर्धेला अनेक तबला वादक प्रेमींनी उपस्थिती लावली आणि या कार्यक्रमाचा आनंद घेतला.